नमस्कार, आज मी तुम्हाला कोबीचा झुणका आणि पापडाची चटणी बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला पॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे, तर तेल जास्त घालायचं। आता तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे। तर जिरे मोहरी छान तळतळली की बारीक चिरेला कांदा घालायचा आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले। आता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर झुणक्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चवीला छान लागतो। आता कांदा थोडासा परतून झाला की हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची। यालाही आता कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे। आता इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि कांदा चांगला परतून घेतलाय, तर खूप जास्त वेळ परतायचं नाही, हलकासा तांबूस कलर आला पाहिजे। यामध्येच आता मसाले घालायचे। तर मसाले घालता वेळेस गॅस बारीक ठेवायचा आहे। 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर घालायची। तर तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला। आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे। तर मसाले खूप जास्त वेळ परतायचे नाही, फक्त मिक्स करून घ्यायचे। आता मसाले मिक्स करून झाले की इथे मी 1/2 बाऊल कोबी घेतला आहे। कोबीला मी बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता कोबी घातलं की चवीनुसार मीठ घालायचे। तर कोबीला किंवा पत्ताकोबीला आपल्याला मसाल्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचे। तर घरात भाजीला काही नसेल किंवा भाजी करायचं जर कंटाळा आला असेल तर अशा वेळी हा कोबीचा झुणका तुम्ही झटपट बनवू शकता, चवीलाही खूप छान लागतं। आता कोबी मसाल्याबरोबर मिक्स करून झाले, यावर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। तर कोबीला पूर्ण शिजवायचं नाही, हलकीशी मऊ करून घ्यायची। तर इथे मी कोबीला 2 मिनिटं शिजून घेतले। आता चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी 7 ते 8 चमचे बेसन पीठ घेतले। सुरुवातीला आपल्याला यातील 2 चमचे बेसन पीठ घालायचे आणि याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे। तर एका वेळी सगळं बेसन पीठ घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत। आता हे मिक्स करून झालं की आणखी 2 चमचे बेसन पीठ घालायचे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर लागेल तसं बेसन पीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता इथे बघा, हे छान मिक्स करून घेतले। इथे मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ टाकले। तर यामध्ये आपल्याला आता पाणी घालायची गरज नाही, कारण कोबी घातल्यामुळे याला पाणी सुटतं। आता झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचे। तर 10 ते 12 मिनिटं झाले, आता झाकण उघडायचे। तर मध्ये एक वेळेस मी झाकण उघडून कोबीला मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे कोबी आणि बेसन व्यवस्थित शिजेल, कच्चं राहणार नाही। तर हा झुणका थोडासा ओलसरच राहतो, कारण थंड झाला की आणखी कोरडा होतं। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे। तर तयार झाला आपला कोबीचा झुणका। हा झुणका तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता। मुलांना जर कोबीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर करून दिलं तर मुलंसुद्धा आवडीने खातील। हा तुम्ही चपाती, भाकरी कशासोबत जरी खाली तरी खूप छान लागतो। या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। आता पापडाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 3 पापड भाजून घेतले। पापड आता बारीक करून घ्यायचे। तर इथे मी मुगाचे पापड घेतले, तुम्ही उडदाचेही पापड घेऊ शकता। आता इथे बघा, मी पापडाचा असा बारीक भुगा करून घेतला आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही। पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले। तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालायचे। तर जिरे मोहरी छान तळतळली की बारीक चिरलेला कांदा घातला आहे। आता कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तर कांदा थोडासा मऊ झाला की हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची। याला आता कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे। तर लसणाची पेस्ट घातल्यामुळे चटणीची चव छान लागते। तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले। आता 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 1/2 चमचा हळद। याला आता व्यवस्थित मिक्स करायचे। यामध्ये आता एक बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे। तर टमॅटो आता मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, गॅस मध्यमच ठेवायचा आहे। तर टमॅटोला मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं आहे। इथे बघू शकता टमॅटो छान मऊ झाला आहे। आता बारीक केलेला पापडाचा भुगा घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर पापडामध्ये देखील मीठ राहतं, त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचं आहे। आता मिक्स करून चटणीला परतून घ्यायचं आहे। तर चटणीला मी 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर परतून घेतले। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे। तर तयार झाली आपली पापडाची चटणी।
आता इथे आपला तयार झाला मस्त चटपटीत कोबीचा झुणका आणि पापडाची चटणी. या पद्धतीने तुम्ही घरी नक्की करून पाहान. कसा झाला मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.